राज्यातील ज्या सहकारी बँका आहेत त्या शेवटच्या घटका मोजतानाच त्या ठिकाणी दिसतात। दादा आपल्या राज्यामध्ये 600 सहकारी बँका आहेत, त्यापैकी 250 ते 300 सहकारी बँका केवळ आता चालू आहेत, बाकीच्या त्या ठिकाणी बंद पडतात। सहकार क्षेत्रामध्ये दादा महाराष्ट्र हे या ठिकाणी देशात क्रमांक 1 राज्य त्या ठिकाणी ओळखलं सभापती महोदय जातं आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून आपल्या या सहकारी बँकांकडे सहकाराकडे सभापती महोदय या ठिकाणी पाहिलं जातं। परंतु सभापती महोदय आज या सहकारी बँकांच्या सक्षमतेविषयी दादा गांभीर्याने सरकारने विचार करायची गरज निर्माण झालेली आहे। सभापती महोदय 31/3/2001 च्या आकडेवारीनुसार देशात असलेल्या 1534 नागरी सहकारी बँकांपैकी 490 सहकारी बँका एकट्या महाराष्ट्रात आहेत। देशपातळीवर या बँकांमधून असलेल्या एकूण ठेवीपैकी 62% ठेवी एकट्या महाराष्ट्रात सभापती मोदी आहेत। म्हणजे आपल्या देशाच्या सहकारामध्ये महाराष्ट्रातल्या सहकाराचं बँकिंगचं काय योगदान आहे हे यातना लक्षात येतं सभापती मोदी, आणि त्यामुळे आज हे सहकारी बँका त्या ठिकाणी शेवटचा घटका या ठिकाणी मोजताना सभापती मोदी या ठिकाणी दिसते। सभापती मोदी मुक्त अर्थव्यवस्थेत पुरेशा भांडवलाअभावी व्यापारी बँकांशी स्पर्धा करण्यामध्ये या बँका दादा अपयशी या ठिकाणी ठरतात, आणि म्हणूनच सहकारी बँकांना आपलं अस्तित्व टिकवणं सभापती मोदी या ठिकाणी खऱ्या अर्थाने जड जातंय। सभापती मोदी या ठिकाणी नागरी बँकांवर नियंत्रण जरी त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचं असलं तरी दादा नोंदणी सहकारी बँकांची महाराष्ट्र राज्य सहकार कायद्याअंतर्गत झालेली आहे, आणि त्याच्यामुळे राज्य सरकार हे या ठिकाणी बँकांचं दादा जन्म जात आहे, आणि म्हणून तर सहकाराचं स्वतंत्र खातं या ठिकाणी स्वतंत्र मंत्रालय त्या ठिकाणी आहे, आणि म्हणून दादा सरकारनं या सहकारी बँकांच्या सक्षमतेसाठी आणि त्या ठिकाणी त्यांना ऊर्जितावस्था देण्यासाठी कटिबद्ध या ठिकाणी व्हावं अशा प्रकारची विनंती सभापती महोदय या ठिकाणी मी करतोय। दादा 2005 नंतर राज्यातील एकूण 129 नागरी सहकारी बँका आर्थिक अडचणींमुळे अवसायनात गेलेल्या आहेत। दादा आपण सहकार मंत्री राहिलेला आहात त्याच्यामुळे मी आवर्जून अत्यंत कळकळीने हा विषय सरकार म्हणून त्या ठिकाणी मांडतोय। त्यापैकी दादा 57 बँकांचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केलेला आहे, आणि आज अखेर अवसायनातील नागरी सहकारी बँकांची संख्या दादा 72 झालेली आहे। या बँकांमधून ठेवीदारांचे 1000 कोटी रुपये दादा अडकले असून विमा महामंडळाकडून केवळ 3600 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळालेले आहेत, आणि म्हणून आपल्या या राज्यातील सहकारी बँकांना एक मोठा इतिहास आहे दादा। ज्या बँकेच्या स्थापनेमध्ये स्वातंत्र्यवीर लोकमान्य टिळकांचा सहभाग होता अशा राज्याचे भूषण असलेल्या पुण्याच्या रुपी सहकारी बँकेला देखील दादा आपण वाचवू शकलो नाही ही वस्तुस्थिती आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी मान्य करावी लागेल। देशात 10,000 कोटीच्या वर ठेवी असलेल्या सर्व म्हणजे 7 च्या 7 सहकारी बँका दादा या आपल्या महाराष्ट्रातल्या आहेत, त्यापैकी 6 बँका मुंबईमध्ये तर 1 बँक या ठिकाणी पुण्याची आहे। राज्य शासनाने दादा आर्थिक मदतीच्या स्वरूपात नव्हे तर अनेक उपाययोजनांद्वारे या सहकारी बँकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं याच खऱ्या अर्थानं गरज होऊन राहिले, आणि त्यासाठी मी हे मांडत असताना मी काही उपाययोजना सरकारला या ठिकाणी सुचवणार आहे। त्या उपाययोजना जर सरकारने दादा केल्या तरी या सहकारी बँका ज्या सर्वसामान्य माणसांसाठी काम करतात ग्रामीण भागातील कष्टकऱ्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध असतात त्या जगू शकतील त्या टिकू शकतील, मी काही उपाययोजना या ठिकाणी सुचवतोय। दादा या नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी एक सहकारी बँक सहायता मंडळाची स्थापना करावी, म्हणजे कोऑपरेटिव्ह बँकर्स म्युच्युअल असिस्टंट फंड, ज्यामध्ये प्रत्येक बँकेने दरवर्षी आपल्या नफ्यातील काही विशिष्ट हिश्श्याची गुंतवणूक करावी,
तेवढ्याच हिस्स्याची गुंतवणूक राज्य सरकारनेही करावी। या पैशाचा विनियोग अडचणीतील नागरी सहकारी बँकांना त्यांची तरलता लिक्विडिटी पुरवण्यासाठी व भांडवली बाजारात गुंतवणूक करून नफा कमावण्यासाठी त्या ठिकाणी करता येईल। यामुळे अडचणीतील बँकांना योग्य वेळी आर्थिक मदत मिळून त्या अडचणीतून बाहेर येतील। तसेच गुंतवणूकदारांनाही मोबदला या निमित्ताने आपल्याला देता येईल। सक्षम सहकारी बँकांमधून राज्य शासनाच्या निधी गुंतवणुकीचे धोरण त्या ठिकाणी बदलण्याची आवश्यकता आहे। केवळ सहकारी बँकांमधील गहाणखत व इतर कागदपत्रांसाठी स्टॅम्प ड्युटीचे दर कमी करावेत अशा प्रकारची मागणी आहे। सक्षम सहकारी बँकांना शासकीय कर गोळा करण्याचे अधिकार देण्याची मागणी सुद्धा मी शासनाकडे या ठिकाणी करतोय। सार्वजनिक न्यासाच्या ठेवी स्वीकारण्यास सहकारी बँकांना परवानगी द्यावी अशी विनंती करतोय। सभापती महोदय, सध्याच्या सहकार कायद्यामध्ये पतसंस्थांप्रमाणेच रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षानुसार नागरी बँकांसाठी स्वतंत्र प्रकरण सभापती महोदय असावं। सभापती महोदय, नागरी बँकांमधील थकबाकीचे प्रमाण कमी करण्यासाठी विभागवार डीआरटीच्या धर्तीवर स्वतंत्र न्यायमंडळ म्हणजे ज्याला आपण ट्रिब्युनल म्हणतो त्याची स्थापना करावी अशा प्रकारची माझी विनंती आहे। आणि सभापती महोदय, कामगार कायद्याप्रमाणे सहकारी बँकांमध्ये तडजोड अधिकारी सेटलमेंट ऑफिसर ज्याला बोलतो अथवा तडजोड मंडळाची निर्मिती करण्याची सुद्धा शासनाकडे सभापती महोदय या ठिकाणी मी विनंती करतोय। सभापती महोदय, सहकारी बँकांमधील थकीत कर्जाच्या खरेदी विक्रीसाठी ऍसेट रिकन्स्ट्रक्शनच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा त्या ठिकाणी उभी करावी। आणि सभापती महोदय, सहकारी बँकिंग क्षेत्रासंदर्भात मंत्री महोदय शासन पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञांची समन्वय समिती नेमावी। किंबहुना सभापती महोदय, या ठिकाणी एक अभ्यास गट या ठिकाणी निर्माण करून या ज्या अडचणीत सहकारी बँका या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना ऊर्जितावस्था देण्याची सभापती महोदय या ठिकाणी खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे। आणि आज जर हे सभापती महोदय झालं नाही तर जी आपली वैभवशाली परंपरा सहकाराची आहे, 600 वरून आज 250 कोटीवर बँका आलेल्या आहेत, 250 संख्येवर आलेल्या आहेत, उद्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सहकार बँक दुर्बिणीतनं शोधावी लागणार आहे। आणि 1 रुपया मंत्री महोदय आम्हाला नको, सहकारी बँकांकडूनच पैसे आपण घ्या, ते इन्व्हेस्ट करा आणि त्या ठिकाणी मिळणाऱ्या आमच्याच पैशातना अडचणीतल्या त्या सहकारी बँका येतील त्यांना मदतीचा हात देण्याचं एखादं नियोजन सरकारने करावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो।